1919 महाराष्ट्राच्या इतिहासातील एक सुवर्णयुग. अज्ञानाच्या अंधारात पिचत असलेल्या बहुजन समाजाला ज्ञानाची प्रकाशवाट दाखवणाऱ्या रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली. एका वसतिगृहापासून सुरू झालेल्या या संस्थेला आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था म्हणून नावलौकिक मिळाला. हे पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील या ज्ञान तपस्व्याच्या कठोर तपश्चर्येचंच फलित आहे. 1919 साली लावलेल्या एका बीजाचा आता महाकाय वटवृक्ष झाला आहे. 438 हायस्कूल्स, 41 प्रायमरी स्कूल्स, 28 प्री प्रायमरी स्कूल्स आणि 42 महाविद्यालये असलेल्या संस्थेचे पहिले महाविद्यालय 1947 साली सुरू झाले. त्याचे नाव छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा. कर्मवीर अण्णांच्या मनात हे विज्ञान महाविद्यालय म्हणून सुरू करावे असे होते, परंतु काही अडचणींमुळे प्रथम कला शाखा सुरू झाली व नंतर 1958 मध्ये छत्रपती शिवाजी महाविद्यालयात कला शाखेच्या बरोबरीने विज्ञान शाखाही सुरू झाली. विद्यार्थी स्वावलंबी होण्यासाठी आणि राष्ट्रीय भरभराटीच्या आणि प्रगतीच्या दृष्टीनेही व्यावसायिक शिक्षण अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते. हा कर्मवीरांचा दृष्टीपणा हाच तर विज्ञान शाखेचा मूलाधार आहे. 1958 ऑक्टोबरमध्ये या विज्ञान शाखेचे उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री माननीय श्री यशवंतरावजी चव्हाण यांच्या हस्ते झाले. या विज्ञान शाखेचा शैक्षणिक दर्जा वृद्धिंगत व्हावा यासाठी अधिक भौतिक सुविधांची गरज लक्षात घेऊन 1965 साली विज्ञान शाखा स्वतंत्र करण्यात आली आणि एक स्वतंत्र शास्त्र महाविद्यालय उभे राहिले, सायन्स कॉलेज सातारा. संस्थेचे माजी अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यांच्या स्मरणार्थ सायन्स कॉलेजचे नामकरण 1986 साली यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स असे करण्यात आले. आजपर्यंतच्या कालावधीमध्ये या महाविद्यालयाच्या प्रगतीची धुरा 16 प्राचार्यांनी सांभाळली आहे. 1965 ते 2015 या 50 वर्षांच्या कालावधीत या महाविद्यालयाने संख्यात्मक आणि गुणात्मक दर्जा उत्तरोत्तर उंचावतच नेला. उच्च माध्यमिक विभागाच्या बोर्डाचे निकाल, शिवाजी विद्यापीठाची गुणवत्ता यादी यामध्ये आपली गुणवत्ता सिद्ध करून महाविद्यालयाने आपला शैक्षणिक दर्जा अधोरेखित केला. इयत्ता 11वी ते PhD पर्यंत शिक्षणाची सोय असलेल्या या महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या BLIP व MLIP या अभ्यासक्रमांची सुविधा आहे. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातून अनेक विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. फोरेन्सिक सायन्स व ॲनिमेशन सायन्स हे विषय शिकवण्याची सोय असलेले शिवाजी विद्यापीठातील हे एकमेव महाविद्यालय आहे. केमिस्ट्री, फिजिक्स, मॅथमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स, बॉटनी, झुऑलॉजी, मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी, फोरेन्सिक सायन्स व ॲनिमेशन सायन्स यांच्या अद्ययावत प्रयोगशाळा विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला प्रेरणादायी ठरतात. महाविद्यालयात अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांचे आयोजन केले जाते. या सर्वांमुळेच शिवाजी विद्यापीठातील एक अग्रगण्य विज्ञान महाविद्यालय म्हणून नावलौकिक असलेल्या या महाविद्यालयाला 2004 साली NAAC मूल्यांकनात A ग्रेड मिळाला आणि 2010 साली झालेल्या NAAC पुनर्मूल्यांकनात 3.37% CGPA सह पुन्हा A ग्रेड मिळाली. शैक्षणिक आणि सामाजिक स्तरावरील महाविद्यालयाचे योगदान पाहून UGC नवी दिल्लीकडून 2 वेळा कॉलेज विथ पोटेन्शियल फॉर एक्सलन्स हा दर्जा मिळाला. डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी नवी दिल्ली
यांच्याकडून फिस्ट स्कीम अंतर्गत रुपये 1 कोटीचे अनुदान, डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी नवी दिल्लीकडून स्टार स्कीम अंतर्गत निवड, ISO 9001:2008 हे महाविद्यालयाला मिळालेले मानांकन असे मानाचे तुरे शिरपेचात घेऊन महाविद्यालय स्वायत्त होण्याबरोबरच स्वतंत्र विद्यापीठ होण्याकडे वाटचाल करीत आहे. तीर्थरूप कर्मवीर अण्णांच्या स्वप्नातलं हे विज्ञान महाविद्यालय यावर्षी आपला सुवर्ण महोत्सव साजरा करीत आहे. या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने शुभेच्छा देताना रयत शिक्षण संस्था यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ऍट सातारा इज कम्प्लीटिंग इट्स 50 इयर्स जर्नी. कर्मवीर भाऊराव पाटील, द बिगेस्ट, वन ऑफ द बिगेस्ट रिव्होल्युशनरी बाय परफॉर्मिंग वन ऑफ द बिगेस्ट एवर एक्सपेरिमेंट इन द हिस्ट्री ऑफ मॅनकाइंड through the most beautiful and powerful means of education, changed the lives of generations in Maharashtra. Yashwantrao Chavan Institute of Science is one of the higher educational branches of Rajya Shikshan Sanstha devoted to the cause of science education. I wish all the best to the journey ahead of this college, and it gives me great pleasure to express my views at this moment. Thank you. बहुजन समाजाचा विकास करायचा असेल तर शिक्षण हेच प्रभावी माध्यम ठरू शकेल हे कर्मवीर अण्णांनी ओळखलं आणि म्हणून शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी येण्याचं ठरवलं. ज्ञानाची गंगा गरिबांच्या झोपडीपर्यंत नेण्याचं महत्त्वपूर्ण काम कर्मवीर अण्णांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये केलं. छत्रपती शिवाजी महाविद्यालयाची स्थापना त्यांनी 1947 केली. त्यावेळेस अण्णांना असं वाटत होतं की ह्या आर्ट्स कॉलेजबरोबर सायन्स कॉलेजसुद्धा असावं. कालांतरानं यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या महाविद्यालयाची स्थापना शिवाजी कॉलेजच्या बाजूलाच झाली. ह्या महाविद्यालयानं आत्तापर्यंत यशाची अनेक शिखरं पादाक्रांत केलेली आहेत याचा मला सार्थ अभिमान वाटतो. नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रेडिटेशन कौन्सिलच्या माध्यमातून जे मूल्यांकन या महाविद्यालयाचं झालं, या प्रथम मूल्यांकन आणि मग पुनर्मूल्यांकन या दोन्हीही प्रक्रियेमध्ये या महाविद्यालयानं आपला ठसा उमटवला आणि अ दर्जा प्राप्त केला. UGC-कडून मिळणाऱ्या कॉलेज विथ पोटेन्शियल फॉर एक्सलन्स ह्या स्टेटसला सुद्धा या महाविद्यालयानं गवसणी घातली. या महाविद्यालयामध्ये संशोधनाचा दर्जा अतिशय उंचीचा आहे याचा उल्लेख मला करावा लागेल. या महाविद्यालयामध्ये 80 विद्यार्थी PhD शिक्षण घेत आहेत. यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या महाविद्यालयाला DST-कडून फीसची ग्रँट मिळालेली आहे. त्याचबरोबर डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजीकडून ह्या महाविद्यालयाला स्टार कॉलेजचं स्टेटस मिळालेलं आहे. या महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वाटचालीमध्ये आत्तापर्यंत अनेक प्राचार्यांनी, अनेक प्राध्यापकांनी आणि शिक्षकेतर सेवकांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलेलं आहे. या सर्वांना मी धन्यवाद देऊ इच्छितो आणि या महाविद्यालयाच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो. अण्णांनी 1944 मुंबईला KM हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते. त्यावेळी दसरा समारंभामध्ये सातारला कॉलेज काढण्याची अण्णांनी घोषणा केली. अण्णांना जे अपेक्षित कॉलेज होतं ते सायन्स कॉलेज होतं. तंत्र शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावं अशी त्यांची अपेक्षा होती. पण दुर्दैवानं दुसऱ्या वर्ल्ड वॉरमध्ये थोडंसं सायन्स विभागाच्या सामानाची अडचण निर्माण झाली. काही मटेरियल आपल्याला परदेशातून इम्पोर्ट करावं लागत होतं, ते वेळेत न मिळाल्या कारणाने अण्णांनी 1947 हे छत्रपती शिवाजी कॉलेज हे अण्णांनी सुरू केलं. पण अण्णांच्या मनामध्ये एक शेवटपर्यंत सर राहिली गेली की मला सातारला सायन्स कॉलेज काढायचं आहे. अण्णांच्या पश्चात 1959 अण्णांचं निधन झालं, त्याच्यानंतर 1965 या सायन्स कॉलेजच्या स्थापना झाली म्हटलं तरी चालेल. किंवा शिवाजी कॉलेजची एक वेगळी विंग
ती तिथं सायन्सची विंग म्हणून उभी राहिली गेली आणि हेच रयत शिक्षण संस्थेचं सायन्सचं एक महाराष्ट्रातलं सर्वोत्कृष्ट कॉलेज म्हणून त्याची सुरुवात झालेली आहे. आज हे कॉलेज नाही आहे, एक रयत शिक्षण संस्थेची पुढच्या काळामध्ये उभी असलेलं एक रिसर्च इन्स्टिट्यूट आहे. आज कॉलेज म्हणून या महाविद्यालयाने शिवाजी विद्यापीठातील सर्वोत्कृष्ट कॉलेज म्हणून या कॉलेजचं नाव झालेलं आहे. हे कॉलेज आज नॅकला ए ग्रेड मिळालेलं आहे, कॉलेज फॉर पोटेन्शियल एक्सलन्स झालेलं आहे, स्टार कॉलेज झालेलं आहे, ISO 9000 मिळालेलं आहे आणि याच्याही पुढची पायरी म्हणजे आज आपण हे कॉलेज ऑटोनॉमसकडं सुद्धा जात आहे. पुढच्या काही काळामध्ये काही महिन्याच्या आतच या कॉलेजची सुद्धा ऑटोनॉमी निश्चितपणे मिळू शकेल. पण त्याच्याही पुढं जाऊन अण्णांना जे अपेक्षित असलेलं विद्यापीठ साताऱ्यामध्ये महात्मा गांधींच्या नावाने सुरू करायचं होतं, ग्रामीण विद्यापीठ म्हणून सुरू करायचं होतं, ते या सायन्स कॉलेजच्या माध्यमातून क्लस्टर युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून उभं राहील असं निश्चितपणे आम्हाला वाटतं. या कॉलेजमध्ये जवळजवळ 15 कोर्सेस अंडर ग्रॅज्युएट आहेत, 7-8 कोर्सेस पोस्ट ग्रॅज्युएट आहेत, PhD सोय आहे, MPA सोय आहे आणि सर्वात मोठं म्हणजे ज्युनियर कॉलेज 4000 विद्यार्थी शिकतायत इथं. आणि आज इथंसुद्धा CET, JEE, NIIT सारख्या एक राष्ट्रीय पातळीवरच्या परीक्षेची सुद्धा मुलांच्याकडून चांगल्या पद्धतीनं तयारी करून घेते आणि या कॉलेजचं 50 वर्ष आज पूर्ण होत आहेत आणि त्यानिमित्त पुढच्या काही काळामध्ये या कॉलेजची खूप मोठी वाढ होणार आहे आणि या कॉलेजकडं अख्ख्या देशातलं एक सर्वोत्कृष्ट कॉलेज म्हणून उभं राहील अशी आमची अपेक्षा आहे. आणि या अपेक्षा आमचे सर्व आजी माजी विद्यार्थी आणि या कॉलेजवर प्रेम करणारे सर्वजण या कामासाठी मदत करतील अशी ही आमची अपेक्षा. तीर्थरूप अण्णांनी आणि संस्थेच्या आजपर्यंतच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी नियोजन केल्याप्रमाणे या यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सची वाटचाल चालू आहे. भविष्यातील हे विज्ञान महाविद्यालय एक स्वायत्तेकडे जात आहे. तसेच कर्मवीर अण्णांनी स्वप्नात साकारलेले विद्यापीठ स्थापन करण्याचं ही काम हे महाविद्यालय करत आहे. या महाविद्यालयाकडे आजपर्यंत संस्थेच्या विविध हितचिंतकांनी, माजी विद्यार्थ्यांनी तसेच पदाधिकाऱ्यांनी आम्हाला वेळोवेळी जी भरघोस स्वरूपाची मदत केली तशाच स्वरूपाची मदत आज महाविद्यालयाला गरज आहे. आज महाविद्यालयाला 50 वर्षे पूर्ण होत आहे आणि या सुवर्ण महोत्सवानिमित्त महाविद्यालयामध्ये विविध कामे चालू आहेत. त्या सर्व कामांना आपण सर्वांनी भरघोस स्वरूपाची मदत करावी व सुवर्ण महोत्सवानिमित्त जे विविध कार्यक्रम महाविद्यालयात आयोजित केलेले आहेत त्या कार्यक्रमात आपण सर्वांनी सहभागी व्हावं असं मी आपणास आग्रहाची विनंती करत आहे.